पुढच्या बातमीकडे. पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणजे भगत आणि जादू टोणावाले असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केलाय. रामदास कदम हे बंगाली बाबांना घेऊन फिरत असतात आणि विशेष म्हणजे कदम यांनी विरोधी पक्षनेता बनण्यासाठी देखील आमच्या सोबत भगतगिरी केल्याचा दावा देखील सूर्यकांत दळवी यांनी केला आहे. दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे, जामगे येथील घराच्या गच्चीवर बंगाली बाबांच्या कोहळे कापायचे असा दावा देखील सूर्यकांत दळवी यांनी केलाय. रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये, ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला त्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, माझ्या मतदारसंघात मी आमदार नसलो तरी चालेल पण या मतदारसंघातला आणि पक्षासाठी ज्याचं योगदान आहे असा उमेदवार कुणीही चालेल असं सूर्यकांत दळवी म्हणाले. कदम यांनी आतापर्यंत 4 वेळा पक्षाच्या विरोधात काम केलंय, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा दावाही दळवी यांनी केलाय. पाहूया दळवी नेमकं काय म्हणाले. आमदारांचं व्हीप बाळासाहेबांनी माझ्याकडे दिलं पक्षाच्या वतीनं आणि सर्वांच्या सहा होत्या रामदास कदमला विरोधी पक्ष नेता करावा म्हणून. बीजेपीचा आग्रह होता आणि सेनेचाही आग्रह होता, पण तो सेनेचा व्हावा तो रामदास कदमला द्यावा म्हणून मी जेव्हा निवेदन घेऊन गेलो त्यावेळेला माझ्याबरोबर रामदास कदम एक माणूस दिला होता. मला वाटलं कोणतरी मित्र असेल, पण तो मित्र नव्हता, तो बंगाली भगत होता. तो मला एवढं सांगितलं रामदास कदमने, याला घेऊन आतमध्ये जा, आतमध्ये कॅबिनमध्ये जा, तो मागच्या बाजूला बसून जो काही जादू टोणा करायचा तो करेल. आणि अक्षरशः त्याने तिथं त्याने तिथं काही विद्या, बंगाली विद्या जी काय करायची होती ती त्या लोकसभेच्या अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये मागच्या शेवटच्या खुर्चीमधून विधान करायचं होतं, काही जादू टोणा करायचं होतं, ते त्याने तिथे अक्षरशः केलं. मी त्याचा विटनेस आहे. दर अमावशेला रामदास कदम आम्ही दोघे जाता येताना मंत्रालयात दापोली मंडळ खेळला येताना आम्ही दोघे एकत्र जायचो, एकत्र येतो, पण कधी मध्ये जाता येताना कधी अमावश्या आली तर अमावश्याला रामदास कदम जामग्याच्या राहतो त्या घराच्या गच्चीवर एक टेम्पो भरून कुवाळे आणायचा आणि ते रात्रभर ते बंगाली बाबू सगळे ते कुवाळे कापत बसायचे आणि त्या बंगाली बाबूंना पैसे नाही दिले तर ते बंगाली बाबू माझ्याकडे यायचे की रामदास कदमवर काहीतरी तुम्ही करण्याकरता. त्याबद्दल माझा विरोध नाही. त्यांनी लढावं ज्या मतदारसंघामध्ये रामदास कदम आमदार होते, तिथे ज्या मतदारसंघात पराभव झाला त्या मतदारसंघात त्यांनी लढावं. त्यांनी इथे घुसखोरी करू नये. माझ्या मतदारसंघामध्ये मी आमदार नाचलो तरी चालेल, पण या मतदारसंघामध्ये या मतदारसंघातला दापोली मंडळ मधला आणि पक्षासाठी ज्याचा योगदान असेल, ज्याच्याकडे ज्याची तत्वनिष्ठा असेल अशा माणसालाच उमेदवारी दिली जावी, मी जरूर त्याचा मी स्वीकार करायला तयार आहे. रामदास कदमने आतापर्यंत 4 वेळा पक्षाच्या विरोधामध्ये काम केलं, या माझ्याकडे पुरावे आहेत आणि त्याचे जाहीर काही लोकांनी टीव्हीवर आणि प्रत्यक्ष उदाहरणं काही लोकांच्या समोर सुद्धा आहे. रामदास कदम म्हणजे तुम्हाला मी एका वाक्यात सांगतो, हा भगत आहे, हा जादू टोणावाला आहे. रामदास कदम हा अक्षरशः बंगाली लोकांना घेऊन फिरत असतो.